मी उद्धव साहेबांची साथ धरलेली आहे आहे धरणार मी कोणाला खुश करण्याकरता बोलत नाही परंतु काही गोष्टी ह्या नियतीच्या हातामध्ये असतात आपल्या हातामध्ये नसतात लढाई सुनील तटकर यांची माझी नव्हती भास्कर जावांची माझी होती इथे साहेब हा मुद्दा आता पुन्हा पुन्हा मांडू नका सगळ्या निवडणुकींचा एक चर्चा आहे एक माहोल तयार झालेला आहे वेगवेगळ्या वेग सभांमधून आम्हाला तुम्ही दिसता भाषण करताना दिसता तुम्ही नुकतंच एक मोदींची नक्कल केल्याचं भाषण जे आहे ते पूर्णपणे व्हायरल होतं एकदा विधानसभेत तुम्ही नक्कल केली होती तेव्हा तुम्हाला माफी मागायला लागली होती आता पुन्हा तुम्ही नक्कल केली आहे त्याची चर्चा होते असं आहे की मला हे आश्चर्य वाटतं की मी जर कोणाचा आवाज काढत असेन आणि तो हुबहुब आवाज काढत असेल तर उलट मला अधिक आवाज काढायला संधी दिली पाहिजे आता मोदी साहेबांचा मी आवाज काढला म्हणून जर माझ्यावर कोणी काही रागवणार असेल चिंडणार असेल तर त्यांना माझा एक प्रश्न आहे की ज्या वेळेला मोदी साहेबांच्या सभा असतात त्यावेळेला मोदी साहेबांच्या चेहऱ्याचा मुखवटा घालतातच नाही मास्क घालूनच लोक येतात ना मग तो चेहरा असा होतो असा होतो असा होतो कसाही फिरतो मग ती वास्तू मोदी साहेबांची चेष्टा असायला पाहिजे परंतु होतं वेगळं की बाकीच्यांनी इतरांची टिंगलटवाळी करावी आणि आम्ही त्यांचा नैसर्गिक आवाज काढला तर आमच्याबद्दल नाराज होण्याचं प्रमाण हे थोडंसं आहे ही गोष्ट खरी आहे परंतु तर निवडणुकीचा प्रचार आहे या निवडणुकीच्या प्रचारामध्ये अशा गोष्टी सर्वांनीच थोड्याशा स्पोर्टली घ्यायला पाहिजेत असं माझं मत आहे तुम्ही उद्धव ठाकरेंच्या सभेमध्ये दिसताय पण कुठेतरी अनंत गीतेंच्या सभेमध्ये कमी दिसत आहे असं पण बोललं जात आहे गुहागरच्या चार सभांमध्ये तुम्ही नव्हतात आणि भास्कर जाधव कुठेतरी तिकडे दिसत नाहीयेत हे जुनं जे काही तुमचं अंतर्गत वाद किंवा हा हा मिटला आहे असं सुरू आहे नाही नाही मी अनंत गीतेंच्या सभांमधून दिसत नाही हा जो काही प्रचार सुरू झाला हा कपोलकल्पित आहे त्याला काही आधार नाही त्याच्यामध्ये काही तथ्य नाही मुळामध्ये चौदा आणि पंधरा फेब्रुवारीला मार्च महिन्यामध्ये उद्धवसाहेबांनी पहिल्या सहा सभा ह्या अनंत गीतेंच्या मतदारसंघात घेतल्या गीत त्या साई सभांना मी हजर होतो अनंत गीतेंचा उमेदवारी अर्ज भरायला मी हजर होतो विनायक रावतांचा उमेदवारी अर्ज भरायला मी हजर होतो मी नव्हतो कधी तर आनंद गीतेनी चार गाव बैठका घेतल्या त्या चार गाव बैठकांमध्ये मी नव्हतो आणि तिथून भास्कर जाधव नाराज आहेत भास्कर जाधव आहेत तरी कुठे अशी ती चर्चा झाली वास्तविक माझ्याकडे जबाबदारी ही विदर्भाची दिलेली आहे आणि विदर्भाच्या निवडणुका ह्या पहिल्या टप्प्यातल्या आहेत त्या पहिल्या टप्प्याची प्रचाराची जबाबदारी मला घेतली पाहिजे ती मला पार पाडली पाहिजे दुसरी गोष्ट सुदैवानं म्हणा की मी केवळ एका मतदारसंघापुरेसा मर्यादित शिवसेना नेता राहिलेलो नाही राष्ट्रवादीत असताना सुद्धा मी एका मतदारसंघापुरेसा मर्यादित नव्हतो परंतु माझा जो मतदारसंघ आहे त्या मतदारसंघातून होणाऱ्या मतदानाच्या किमान पंच्याहत्तर टक्के मतदान मी गीतेना देणार आहे एका सभेमध्ये बोलताना ते सतत याचा उल्लेख करतायत की मागच्या वेळेला जेव्हा मी निवडणूक लढलो ती सुनील तटकर यांच्या विरोधात नाही तर भास्कर जाधवांच्या विरोधात लढलो तर हा जो विरोध आणि हा जो हे तेच वारंवार त्यांना ते का सांगावं आहे आणि वारंवार ते प्रत्येक भाषणामध्ये पॉईंट आउट करत आहेत तुम्हाला एकदा माईक घेऊन त्याचं स्पष्टीकरण द्यावं लागलं होतं पण हे सतत का होते ते हा हा मिसकम्युनिकेशनचा भाग नाही का नेत्यांच्या अंतर्गत हा मिसकम्युनिकेशनचा भाग नाही आहे ते एकच मुद्दा सगळ्या सभांमधून मांडत असतात आणि त्यातलाच हा प्रकार आहे हाच मुद्दा की भास्कर जाधवांचं भास्कर जाधव माझ्या विरोधात होते लढाई सुनील नि माझी नव्हती आणि भास्कर नि माझी होती हा एखाद्या वेळेला दुसऱ्या वेळेला चार दोन वेळा हा मुद्दा मांडणं समजू शकतो आपण परंतु जेव्हा ते सातत्यानं हा मुद्दा मांडायला ला लागले तेव्हा मी त्यांना विनंती केली की गीतेसाहेब हा मुद्दा आता पुन्हा पुन्हा मांडू नका होतं काय हल्ली अशा प्रकारचं एखादं वक्तव्य त्याचा मागचा पुढचा संदर्भ हा कट करून दाखवला क कट केला जातो आणि गीतेंचं वक्तव्य की भास्कर जाधव माझ्या विरोधात होते यात अशा प्रकारचे वक्तव्याच्या क्लिप्स ह्या पुढे होणाऱ्या माझ्या निवडणुकीमध्ये मोठ्या प्रमाणात व्हायरल होण्याची धोका मला माहिती होता आणि तो मला अडचणीचा ठरला असता हे भांडण नाही आहे पण गेल्या काही दिवसांपासून कुठे जरी तुम्ही नाराज आहात उद्धव ठाकरेंची साथ सोडणार आहात अशा या चर्चा सातत्याने येतात आणि त्याला त्या काही फक्त चर्चा नाही आहेत हे तुमच्या वेगवेगळ्या पत्रांमधून तुमच्या सभांमधून हे आम्हाला दिसतंय की तुम्ही नाराज आहात कुठेतरी तुम्ही हे वारंवार बोलताय की गुवाहाटीतला जेव्हा पक्ष फुटला तेव्हा मला गटनेता करायला हवं होतं किंवा तेव्हा मंत्रीपद दिलं असतं ती जी ते जे जुने विषय आहेत किंवा ही जी जुनी नाराजी आत्ता बोलून दाखवण्याची काय गरज पडते असं आहे ती मुळात जुनी नाराजी तुम्ही म्हणताय ती नाराजीच नव्हती त्याही वेळेला नाराजी नव्हती आजही नाराजी नाही विषय असा आहे की त्या दहा मार्चच्या सभेमध्ये मी जो लढतोय तो काही मिळवण्याकरता लढत नाही त्याचं उदाहरण किंवा त्याचं स्पष्टीकरण आणि म्हणून काही मुद्देसमोर ठेवावे हो लागतात की खरोखर मी कुठल्याही स्वार्थाकरता कुठल्याही अपेक्षेकरता लढत नाही त्यातली ती चार दोन उदाहरणं होती आजही उद्धव साहेबांबरोबर दोन हजार चोवीस सालापर्यंत मी आहे ह्या माझ्या बोलण्याचा गैरअर्थ लावला गेला त्याचे खुलासे मी केले आता आज तुम्ही आलात म्हणून तुमच्यासमोर करतो याचा अर्थ असा की दोन हजार बावीस साली ज्या पद्धतीनं उद्धव साहेबांना अपमानित करून मुख्यमंत्रीपदावरून खाली ओढलं गेलं त्यांची खुर्ची ओढली गेली आणि म्हणून त्या दिवसापासून आपण निर्धार केला आहे के की दोन हजार चोवीसच्या निवडणुकीमध्ये उद्धव साहेबांना पुन्हा त्या गादीवर सन्मानानं बसवायचं त्या खुर्चीवर बसवायचं तोपर्यंत जे पडतील ते कष्ट येतील ती संकट अंगावर घ्यायचं त्यांची साथ सोडायची नाही हा त्याचा अर्थ होता एक तुम्ही जे पत्र कार्यकर्त्यांना लिहिलं होतं त्याच्यामध्ये तुम्ही असं म्हटलं होतं त्याचा उल्लेख तुम्ही केला होता की ब माझ्याबरोबर एक अंतर्गत राजकारण घडलं हे काय नेमकं राजकारण घडलं पक्षांतर्गत राजकारण घडलं का कोणी घडवलं आणि त्याचा तुम्हाला इतका त्रास झाला पहिली गोष्ट मगाशी तुम्ही म्हणाल्याप्रमाणे की मला गटनेता केला नाही मला मंत्री केलं नाही हे मी वारंवार बोललो मी कधीच बोललेलो नाही त्या सभेत एकच वेळा बोललो वारंवार वगैरे मी काही बोललेलो नाही त्या पत्राचा शेवट असा आहे की चला सर्वांनी एकत्र येऊया आणि पुन्हा एकदा आपला भगवाध्वज आपण मंत्रालयावर फडकवूया ती शेवटची ओळखट केली गेली ती शेवटची ओळखट केली गेली आणि फक्त अंडरलाईन केली गेली की राजकारणाचा पण त्याच्यात काही फार मोठं महत्त्व नव्हतं तथ्य नव्हतं पण त्याच्यामध्ये एक असं होतं की मी राष्ट्रवादीत असताना मंत्री होतो मी शिवसेनेत झालो का तर कुठेतरी ह्याचं तुल तुलना तिथे करण्यात आली तर तुम्हाला असं वाटतं तुम्ही राष्ट्रवादीत जास्त सुखी होतं प्रश्न तो नाहीच आहे मुळामध्ये मी कुठलीही माझ्या पोटामध्ये मनामध्ये नाराजी वगैरे ठेवून वावरणारा कार्यकर्ता नाही आहे जे मनात असेल ते स्पष्टपणे बोलायचं शेवटी फायदे तोटे याचा मी विचार करणारा कार्यकर्ता नाही फायदेही झाले तोटेही झाले हे मला कळत नाही का त्यामुळं काय फायदा काय तोटा यापेक्षा समोर आलेलं काम समोर आलेलं आव्हान याला धाडसानं सामोरं जायचं ते आव्हान अंगावर घ्यायचं आणि लिलया परतून परतवून टाकायचं ही आपली धारणा आहे त्यामुळं त्या कुठल्याही गोष्टीला मला क उलट ममी अनेक वेळा असं म्हणतो जे की जे मला मिळालं तेवढं सर्वसामान्य माणसाला कोणाला काय मिळते खूप काही मिळालं हा की आपली कॅपॅसिटी नाही आहे का आहे आणि मग कॅपॅसिटी असेल तर अधिकच मिळालं तर कोणाला बघूया जेव्हा पक्ष फुटला शिवसेना पक्ष फुटला आणि अनेक नेते हे गुवाहाटीला गेले होते त्यावेळेला म्हणजे त्याच्यानंतर अनेक नेत्यांनी शिंदे गटाच्या किंवा आताची शिवसेना जी आहे त्यांच्या नेत्यांनी आरोप केले की भास्कर जाधव बॅग भरून यायला तयार होते आमचा विरोध होता म्हणून ते त्यांना घेतलं गेलं नाही यात किती तथ्य आहे यात तथ्य किती आहे ते एकदा मोहित कंबोजला विचारून बघा मोहित कंबोजनी हा माझ्यावर आरोप केला होता त्याच्यानंतर हा आरोप करण्याचं धाडस दोन वर्षानंतर रामदास कदमांचे चिरंजीव आमदार योगेश कदमांनी केलं त्याला मी उत्तर दिलं नाही माझ्या मुलानं अतिशय मार्मिक उत्तर दिलं की योगेश कदम तुम्ही हे बोललात तेवढं मोहित कंबोजला उत्तर काय दिलं आहे माझ्या पप्पानी तेवढं जरा बघा ह्याचा अर्थ त्याने ते शब्द उच्चारले नाही ते चांगलं झालं आणि म्हणून मी बॅग बिग भरून जायला इतका हलका माणूस नाही उद्धव ठाकरेंची साथ अशीच कायम देणार का काय वाटते शंभर टक्के उद्धवसाहेबांची साथ कायम देण्याचा निर्धार निश्चय हा माझा कायमचाच झालेला आहे त्याच्यामध्ये काय कुणी सांगायची काही गरज नाही पण एवढं मात्र मी तुम्हाला सांगतो माझं वैयक्तिक काहीच मी सांगत नाही की मी शंभर टक्के साथ देतो आहे म्हणूनच तर हे सगळं करतो तुम्हीच तर कबूल केलं ना सगळ्यांबरोबर संघर्ष करतायत सगळ्यांबरोबर भिडतायत सगळ्यांची नाराजी ओढवून घेत आहेत सुद्धा ते कोणाची पर्वा करत नाहीत हे तुम्हीच सांगताय आणि तुम्ही म्हणता साथ सोडतील साथ सोडायचा वगैरे प्रश्न काही नाही परंतु ज्या दिवशी दोन हजार चार साली मला शिवसेना सोडावी लागली त्या दिवसापासून माझा राजकारणावरचा खऱ्या अर्थानं विश्वास उडालेला आहे माझ्यासारखा कडवट लढवया माणूस हा शिवसेना सोडेल असं आजच्या परिस्थितीत तर तुम्हाला वाटतं तुम्ही तर माझ्यापेक्षा वयानं नेम्या पण नसाल एक चतुर्थांशच असाल मला वाटतं तर मी आज एवढा आक्रमक आहे आज मी एवढा लढतो आहे तर त्या काळात मी किती लढवय असेन किती आक्रमक असेन किती संघर्ष से केला असेल तरीसुद्धा मला शिवसेना सोडावी लागली त्यामुळं राजकारण किंवा काही गोष्टी ह्या आपल्या हातातल्या नसतात मी साहेबांची शंभर टक्के साथ धरलेली आहे धरणार आहे मी कोणाला खुश करण्याकरता बोलत नाही परंतु काही गोष्टी ह्या नियतीच्या हातामध्ये असतात आपल्या हातामध्ये नसतात मी आयुष्यामध्ये कुठे पक्ष काय बदलले फक्त शिवसेनेतून राष्ट्रवादीत गेलो आणि राष्ट्रवादीतून पुन्हा शिवसेनेत आलो ना माझ्यावर जे टीका करतात त्यांचे किती पक्ष झालेले आहेत ह्याचा विचार करा त्यामुळं कुठल्याही स्वार्थाकरता पक्ष ब बदलणं घेणं हा विषय कधीच नाही आहे परंतु शिवसेना ज्या दिवशी दोन हजार पाच साली चार साली मला सोडावी लागली त्या दिवशी मी स्पष्टपणे भूमिका माझी मनामध्ये ठरवलेली आहे आपल्या हातामध्ये काही नसतं जे नियतीच्या मनात घड असतं ते घडत असतं नियतीबरोबर चालायचं असतं